पश्चिम विदर्भातील एकमात्र टॉप न्यूज चॅनल आरआरसी न्यूज। आरआरसी न्यूजला आतापर्यंत 3 कोटी व्ह्यूज। पश्चिम विदर्भात सर्वाधिक दर्शकांची पसंती, निष्पक्ष, निस्पृह, निर्भीड चॅनल आरआरसी न्यूज। तुम्ही पाहता का आरआरसी न्यूज? आम्ही सबस्क्राइब केले आहे आरआरसी डिजिटल अकोला। तुम्ही सबस्क्राइब करा यूट्यूब चॅनल आरआरसी डिजिटल अकोला। शिवसेना के सांसद संजय राउत ने दिल्ली में भारतीय जनता पार्टी और नितिन गडकरी की तारीफ की है। उन्होंने साक्षात्कार के दौरान यह बात कही। आज गोव्यामध्ये नितिन गडकरींच्या उपस्थितीमध्ये भाजपचं जे संकल्प पत्र म्हणतात जाहीरनामा तो सादर होतो। चांगली गोष्ट, संकल्प पत्र वगैरे चांगले कार्यक्रम फक्त नितिन गडकरीच करू शकतो। पण इकडे उत्तर प्रदेशमध्ये देखील जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचं होऊ द्या ना बघा। निवडणूक आहे, इतका मोठा पक्ष आहे, त्याच्यावर तुम्हाला चिंता का? भारतीय जनता पक्षानं त्यांचा जाहीरनामा जर जाहीर केला असेल आणि त्यातल्या काही चांगल्या गोष्टी त्यात आम्हाला वाटल्या तर आम्ही त्याचं स्वागतच करू। भारतीय जनता पक्षाशी आमचं काही घरातलं काही नळावरचं भांडण नाही आहे। जर राज्यासाठी राष्ट्रासाठी त्यांनी काही चांगली पावलं त्यांच्या जाहीरनाम्यात उचलायचं मान्य केलं असेल तर नक्कीच त्यातल्या काही गोष्टी आम्हीसुद्धा घेऊ, आमच्या काही गोष्टी त्यांनी घ्याव्या।